महाराष्ट्र इनोव्हेशनचं कॅपिटल आहे महाराष्ट्र स्टार्टअप हब आहे आता देशातल्या ऐंशी हजार स्टार्टअप्स पैकी पंधरा हजार स्टार्टअप्स एकट्या महाराष्ट्रात आहेत देशातल्या शंभर युनिकॉर्न्सपैकी पंचवीस युनिकॉर्न्स हे केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे एकीकडे इनोव्हेशनच्या माध्यमातून एक नवीन इकोसिस्टम तयार करून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती आपण करतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर बत्तीस इंडस्ट्रीला त्याचा थेट फायदा होत असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आपण बघितलं काल परवा आपण मुंबईच्या दोन मेट्रो सुरू केल्या आणि त्याची रायडरशिप चार लाख पाच लाख सात लाखापर्यंत रायडरशिप त्याची चाललेली आहे आता आपली अंडरग्राऊंड मेट्रो झाल्यानंतर जवळजवळ सतरा लाख रायडरशिप त्या अंडरग्राऊंड मेट्रोला त्या ठिकाणी मिळणार आहे न्यू मुंबईचं एअरपोर्ट तयार झाल्यानंतर आणि ट्रान्स हार्बर लिंक ज्याचं सत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे आज आपण मुंबईला त्या ठिकाणी नवीन मुंबईशी जोडतो आणि एक तिसरी मुंबई आपण त्या ठिकाणी तयार करतो एअरपोर्टच्या व्हिसिनिटीमध्ये मागच्या काळामध्ये आपला जो आय टी आणि आय टी अशा प्रकारचा जो बिझनेस आहे हा काही प्रमाणात जो बेंगलोरला गेला जो काही प्रमाणात हैदराबादला गेला ते जाण्याचं जा कारण असं आहे की मुंबई लँडलॉक सिटी आहे या ठिकाणचे प्रॉपर्टीचे रेट्स रेंटलचे रेट्स हे परवडत नाही म्हणून लोक बाहेर गेले पण आज आपण ही जी कनेक्टिव्हिटी तयार करतो आहोत यामुळे तिसऱ्या मुंबईची जी इकोसिस्टीम तयार होणार आहे माझा विश्वास आहे जे गेले तर ते तर येतीलच पण अजून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येईल कारण मागच्या काळामध्ये आपण जी काही डेटा सेंटर पॉलिसी तयार केली आज देशातलं डेटा सेंटरची जेवढी कॅपॅसिटी तयार झाली आहे त्यातली सिक्स्टी पर्सेंट कॅपॅसिटी एकटी आपण महाराष्ट्रामध्ये तयार केली आहे त्यामुळे ही सगळी न्यू इंडस्ट्री जी आहे जी थोडी आपल्याकडनं बाहेर चालली होती ही सगळी न्यू इंडस्ट्री आपल्याकडे पुन्हा येणार आहे यासोबत वाढवण सारखं एक बंदर जे आपल्याला तयार करायचं आहे मासेमारी करणाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचं कुठलंही नुकसान न होता आता आपण त्याला राईट ऑफ वे बाहेरून काढल्यामुळे आता डहाणू च्या जो काही एक नॅचरल एरिया आहे तो देखील आपण त्यातनं वगळलेला आहे हे वाढवणचं जे पोर्ट आहे हे पुढच्या वीस वर्षाची आपली ग्रोथ जी आहे ती ग्रोथ त्या ठिकाणी डिफाईन करू शकेल आणि जे एन पी टी पोर्ट आज आपण एक एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी मध्ये गेलो आहोत आपण ग्लोबल सप्लाय चेनचा भाग झालो आहोत या ग्लोबल सप्लाय चेन करता ज्या प्रकारची कॅपॅसिटी पाहिजे ती कॅपॅसिटी आता एकटं जे एन पोर्ट देऊ शकत नाही पण वाढवणला जर आपण बंदर केलं तर वाढवणचं जे बंदर आहे जे पोर्ट आहे ट्वेंटी मीटर्स डीप ड्राफ्ट म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आपण ते करू शकतो आणि जगातलं जे सगळ्यात मोठं जहाज आहे ते आपण त्या ठिकाणी आणू शकतो आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आणि आता हे याकरता महत्वाचं आहे की ज्यावेळेस चायना प्लस वन अशी पॉलिसी जगातल्या सगळ्या इंडस्ट्रीने केली आहे की चायनातनं बाहेर निघा अशा वेळी जर हे इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आपण तयार केलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल